असलेत अशी रोटी साखर खावी जशी, अज्जीची माया असलेत अशी मुलांब्याची गोडी वाढावी जशी, हजार जन्म घेतले तरी ऋण आजीचे फिटणार नाही, प्रेमाचे भेटी भेटतील बरेच पण निस्वार्थ प्रेम आजीशिवाय कुणी करणार नाही, वय झाले किती तरी तुझे प्रेम कधी कमी होणार नाही, सुकुंदलेल्या हातांची माया कधीच कोणाला येणार नाही, सकाळी फटका मारून उठवणाऱ्या व नंतर मला आवडणारे पदार्थ पोटभर नाश्त्यामध्ये खाऊ घालणाऱ्या माझ्या लाडक्या आजीला वाढदिवस त्या हार्दिक शुभेच्छा. माझी आजी ही माझ्या जीवनातील एक महत्वाची व्यक्ती आहे. तिचे वय 60 वर्ष आहे. तिला वाचण्याची खूप आवड आहे. फक्त वाचण्या पुस्तक तिला चष्मा लावावा लागतो. स्वच्छ साडी स्वच्छतेच्या बाबतीत ती काटेकोर असते. आजी कायम हसमुख असते. ती आजोबांची तब्येत सर्व प्रकारे काळजी घेते. दिवसभर ती स्वतःला व्यस्त ठेवून भोर सकाळी ती नियमाने प्रमाणे फिरायला जाते. मंदिरात जाते. पूजा अर्चा करायला तिला अतिशय आवडते. ती अतिशय शिस्तप्रिय आहे. आम्हालाही ती शिस्त लावते. मला माझी आजी खूप आवडते. रोज झोपताना ती मला एक छानची गोष्ट सांगते. माझ्या आजी मला खूप आवडते. माझ्या सुगंध आजी बद्दल बोलणार आहे. आज आजीचा 60वा वाढदिवस आहे. जेव्हा आपण मी आणि आजी भेटतो तेव्हा ती मला खूप गोष्टी सांगते, लाड करते आणि मला माझी आजी खूप आवडते. मी हे भाषण एक कविता म्हणून संपवणार आहे. आजी माझी जशी चंद्रकोर जगाचा तिचा अनुभव करतो. कपाळावर तिचा नाही आधी शिकवता जीवनातील गाठी घेते. घटवटा काही माझी आजी बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी. आजीचा आमचा पाया आणि आजीचा आम्हाला सगळ्यांवर आहे आपण पाया. माझ्या आजीला 60वा वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.